Very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed the unit number 1. In that, we have discussed PACPR theory and molecular orbital theory. And this is the last unit of semester 3. That is the unit number 3, part A, errors and evaluation, and part B is their non-aqueous solvents. In this subunit, errors and evaluation, we are going to discuss what is meant by errors and when it occurs and how to evaluate these errors. एकदम सोपा टॉपिक आहे. आपण जो प्रॅक्टिकल लॅबोरेटरी मध्ये जे प्रॅक्टिकल करतो त्या प्रॅक्टिकल मध्ये जर सपोज आपण एनएओएच चे स्टँडर्डायझेशन करतोय, म्हणजे एनएओएच आणि ऑक्झॅलिक ऍसिडचं आपण टायट्रेशन करतोय. जर टायट्रेशन करत असताना 0.1 नॉर्मलचं एनएओएच 10 ml घेतो आपण, त्यात फिनॉल्थेलिन इंडिकेटर ऍड केल्यानंतर आपण ऑक्झॅलिक ऍसिड च्या बरोबर टायट्रेट करतो, दोन्हीही केमिकलचं कॉन्सन्ट्रेशन सेमच असतं, इक्विमोलर असते. बघा, ज्यावेळी 10 ml आपण एनएओएच घेतोय 0.1 नॉर्मलचं, त्याचवेळी 0.1 नॉर्मल ऑक्झॅलिक ऍसिडचं सोल्युशन आपण प्रिपेअर करून ते त्याच्याबरोबर टायट्रेट करतो. जर 10 ml एनएओएच 0.1 नॉर्मलचं घेतलं असेल तर ते न्यूट्रलाइज व्हायला 10 ml 0.1 नॉर्मल ऑक्झॅलिक ऍसिडच लागायला पाहिजे. बघा, जर तिथं सपोज 9.5, 9.7 किंवा 9.8 रीडिंग येत असेल तर आता ऍक्युरेट 10 to 10 का येत नाही, म्हणजे तिथं काय थोडी एरर आहे. मग आता जर सपोज आपण 3 रीडिंग घेतली, मग 3 रीडिंग पैकी 1 रीडिंग नाही 9.7 आहे, दुसरं 10 आहे आणि तिसरं जर 10.2 आहे, तर ह्या 3 मध्ये जो डिफरन्स आहे हा डिफरन्स काय येतो, हा जो डिफरन्स आहे म्हणजे 3 च्या 3 रीडिंग 10 ml आपण 3 वेळा जर टायट्रेट केलं तर 3 च्या 3 रीडिंग सेम यायला पाहिजेत, परंतु सेम येत नाहीत, वेगवेगळे येतात, कारण तिथं एरर्स राहते. मग आता ती जे एरर राहते, मग ते हाऊ टू इव्हॅल्युएट दिस एरर, ती एरर कशी ऑकर झाली किंवा त्या एररचा टाईप काय, ते नक्की तिथं केमिकलचा रोल काय, किंवा जो माणूस टायट्रेट करतोय त्याचा रोल काय, की जो ऍपॅरेटस यूज करतोय त्या ऍपॅरेटसचा तिथं रोल काय, की ज्याच्यामुळे ते रीडिंग चेंज होते, ऍक्युरेट येत नाही. जर पर्सन चेंज केला, दुसऱ्या एखाद्याला तेच रीडिंग घ्यायला लावलं तर ते रीडिंग पुन्हा वेगळंच येतं. बघा, तुम्ही अनुभवलं असेल पाठीमागच्या वर्षी तुम्ही जे प्रॅक्टिकल केलेत लॅबमध्ये, काय काय टेस्ट एखाद्या मुलाला येतात आणि काय काय टेस्ट तुम्हालाही येतात, परंतु त्या कधी कधी एक वेळी त्या दुसऱ्या वेळी येत नाही. म्हणजे तिथं ज्या वेळी आपण प्रॅक्टिकल वर्क करतोय त्यावेळी तिथं एरर्स राहते, आणि ती एरर फाइंड आउट करायची कशी किंवा काय नक्की मेथड काय आहे त्या एररच्या, ते आपण या युनिटमध्ये बघणार आहे. बघा, इन एनी एक्सपेरिमेंटल सायन्स सच एज केमिस्ट्री, मच एफर्ट इज एक्सपेंडेड इन गॅदरिंग डेटा. बघा, आता हा जो ज्यावेळी आपण डेटा घेत असतोय किंवा आपण एखादं प्रॅक्टिकल वर्क केल्यानंतर जो डेटा आपण कलेक्ट करणार आहे, त्या डेटामध्ये फक्त दोनच टर्म आहेत महत्वाच्या, की जे अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण यूज करतो, की जो मिळालेला डेटा आहे तो डेटा ऑप्टेन शुड बी रिलायबल अँड रिप्रोड्युसिबल. तर रिलायबल म्हणजे काय, की जो डेटा मिळतोय तो खरोखर डेटा मिळाला पाहिजे, ते मॅन्युअली तिथं आपण ऍड करता नाही आलं पाहिजे. म्हणजेच चुकीची, आता टायट्रेशन न करताच मी रीडिंग लिहिलं 9.9 किंवा 10 आणि मी टायट्रेशनच केलं नाही आणि रिझल्ट दाखवून बाहेर पण गेलो, तर त्या डेटाला जो रिझल्ट जो दाखवतो, दिस इज नॉट अ रिलायबल रिझल्ट ऑर दिस इज नॉट अ रिलायबल डेटा. रिप्रोड्युसिबल म्हणजेच, आता एक जर टायट्रेशन केलं, एक टायट्रेशनचं रीडिंग जर 10 आलं तर दुसऱ्या टायट्रेशनचं रीडिंग पण 10च यायला पाहिजे, तिसऱ्याचं पण 10 यायला पाहिजे, असे नंबर ऑफ कितीही टायट्रेशन करू आपण, तर त्याचे रीडिंग जे आहे ते रिप्रोड्यूस व्हायला पाहिजे, ते म्हणजेच सेम यायला पाहिजेत. नंतर रिपीट केल्यानंतर त्याला आपण रिप्रोड्युसिबिलिटी म्हणतो. बघा, दोन टर्म सगळ्यात महत्वाचे, ते रिलायबल आणि रिप्रोड्युसिबल. रिलायबल म्हणजे जो डेटा मिळेल तो खरोखर डेटा मिळायला पाहिजे, आणि रिप्रोड्युसिबल म्हणजे रिपीट केल्यानंतर सुद्धा आपल्याला तेच ते रीडिंग मिळायला पाहिजे. आणि ह्या युनिटमध्ये सगळ्यात, किंवा कुठलंही केमिकल अनालायसिस तुम्ही करा, तिथं बघा, सिग्निफिकन्स ऑफ द अनालायसिस डिपेंड्स अपॉन दीज टू क्रायटेरिया.
कुठलंही तुम्ही केमिकल अनालिसिस करा त्याचं जे महत्व आहे ते ह्या दोन क्रायटेरियावरती डिपेंड आहे. कुठलं क्रायटेरिया? एक रिलायबल आणि दुसरा रिप्रोड्युसिबल. बघा आता नक्की मग एरर काय याचा, आता एरर म्हणजे काय नक्की? डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड ऑब्झर्व व्हॅल्यू इज कॉल्ड एज एरर ऑर ऍब्सोल्युट एरर. बघा आता एरर म्हणजे नक्की काय? जे आपण टायट्रेशन करतोय, टायट्रेशन करून येणार रिडिंग म्हणजे त्याला आपण ऑब्झर्व व्हॅल्यू म्हणू. आणि जे एकदम स्टँडर्ड, सगळ्या कंडिशन स्टँडर्ड ठेवून जे रिडिंग एकदा स्टँडर्ड रिडिंग ठरवलेलं असते, फॉर एक्झाम्पल 10 यायला पाहिजे, की जे आपण थेरॉटिकल पण कॅल्क्युलेट करू शकतो आणि प्रॅक्टिकली पण सगळ्याच्या स्टँडर्ड कंडिशन ऑप्टिमाइज करून, स्टँडर्ड कंडिशन मेंटेन करून तिथं आपण स्टँडर्ड रिडिंग घेऊ शकतो. मग ते स्टँडर्ड रिडिंग म्हणजे ट्रू व्हॅल्यू, आणि आपण कॅल्क्युलेट केलेली किंवा आपण टायट्रेट केल्यानंतर आलेले रिडिंग, दॅट इज द ऑब्झर्व व्हॅल्यू. मग ह्या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे त्याला आपण एरर्स म्हणतो. म्हणजेच मी मागे जसं सांगेल, एनएओएच ऑक्झॅलिक ऍसिडचं टायट्रेशन होत असताना 10 रिडिंग यायला पाहिजे, परंतु 10 ऐवजी 9.7 येते, 9.9 येते. म्हणजेच 9.9 जे आहे ते ऑब्झर्व व्हॅल्यू आहे आणि 10 जे यायला पाहिजे ते ट्रू व्हॅल्यू आहे. मग ह्या दोन्हीतला जो डिफरन्स आहे याला आपण एरर म्हणतो. मग आता ह्या एरर आहेत, बघा दोन प्रकारचे एरर आहेत. एक सिस्टमॅटिक एरर, दॅट इज द डिटर्मिनेट एरर. की बघा जी सिस्टमॅटिक एरर आहे ती आपण एरर डिटर्माइन करू शकतो, म्हणजे ती मिस्टेक किती ऑकर झाली आपल्याकडून ती मिस्टेक आपण फाइंड आउट करू शकतो, किंवा त्यात जो येणारी त्रुटी आहे ती त्रुटी आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणून त्याला आपण डिटर्मिनेट एरर म्हणतो किंवा सिस्टमॅटिक एरर्स. आणि दुसरा जो प्रकार आहे तो रॅन्डम एरर्स आहे, इनडिटर्मिनेट एरर्स. की ती जी रॅन्डम एरर ऑकर होत्या ती रॅन्डम एरर आपण डिटर्माइन करू शकत नाही. बघा आता त्यातलं पहिले आपण सिस्टमॅटिक एरर्स बघू. सिस्टमॅटिक एरर, दिस इज द एरर्स विच कॅन बी अवॉइडेड अँड हूज मॅग्निट्यूड कॅन बी डिटरमाइंड आर कॉल्ड एज सिस्टमॅटिक एरर. बघा ही एरर सिस्टमॅटिक एरर आहे की ही एरर मिनिमाइज करू शकतो आपण, म्हणजे ही एरर होण्यापासून किंवा ही एरर कशी ऑकर होते ही फाइंड आउट करून आपण ती मिनिमाइज करू शकतो. किती एरर येते म्हणजे ट्रू व्हॅल्यू आणि ऑब्झर्व व्हॅल्यू मध्ये किती डिफरन्स येतोय तेही आपण फाइंड आउट करू शकतो, आणि त्याचं मॅग्निट्यूड आपण डिटरमाइन करू शकतो की त्याला आपण सिस्टमॅटिक एरर म्हणतो. बघा सिस्टमॅटिक एररचं पूर्ण अजून टाईप आहेत. त्यातला पहिला आहे ऑपरेशनल अँड पर्सनल एरर. आता म्हणजे सिस्टमॅटिक एरर मध्ये काय सांगितलं आपण? एरर विच कॅन बी अवॉइडेड अँड हूज मॅग्निट्यूड कॅन बी डिटरमाइंड, म्हणजे ती एरर मिनिमाइज करू शकतो किंवा किती ऑकर होते त्याचं मॅग्निट्यूड आपण डिटरमाइन करू शकतो. त्यातला पहिला टाईप आहे बघा ऑपरेशनल अँड पर्सनल एरर. ऑपरेशनल अँड पर्सनल एरर म्हणजे काय? आता जर मी प्रॅक्टिकल करत असेल, प्रॅक्टिकल करत असताना मी जसं सांगितलं तसं ट्रू व्हॅल्यू जे 10 आहे त्याच्या ऐवजी 9.9 असेल, म्हणजे ती जी एरर ऑकर आली झाली ती टायट्रेशन करत असताना माझ्याकडून झाली, म्हणून त्याला मी पर्सनल एरर म्हणतो. किंवा तुम्ही ज्यावेळी टायट्रेशन करचाल त्यावेळी टायट्रेशन करत असताना तुमचं जर लक्ष नसेल व्यवस्थित प्रॉपर, किंवा ते केमिकल प्रिपेअर करत असताना जर प्रॉपर कॉन्सन्ट्रेशनचं केमिकल प्रिपेअर नाही झालं तर तिथं टायट्रेशन मध्ये रिडिंग मध्ये डिफरन्स येणार आहे. जो डिफरन्स येतोय त्याला आपण काय म्हणतोय? एरर म्हणतोय. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड ऑब्झर्व व्हॅल्यू. बघा ही ऑपरेशनल एरर किंवा पर्सनल एरर आहे. ज्यावेळी आपण केमिकल अनालिसिस करतो लॅबमध्ये त्यावेळी नक्की कुठे फरक पडतोय बघा हा, किंवा नक्की ऍक्च्युअल काय प्रॉब्लेम होते. बघा लॉस ऑफ मटेरियल ड्युरिंग व्हेरियस स्टेप्स ऑफ अनालिसिस, म्हणजे आपण ज्यावेळी केमिकल तयार करू किंवा एखादी स्टेप अनालिसिसची स्टेप करू त्यावेळी जर केमिकल आपल्याकडून सांडलं किंवा त्यातून एखादा दुसराच इम्प्युरिटी ऍड झाली. दुसरा एक बघा एरर्स इन रिडिंग ब्युरेट. आपल्याला कधी कधी ब्युरेट रिडिंगच करता येत नाही, म्हणजेच लोअर मिनिस्कस अपर मिनिस्कस जर कलर्ड सोल्युशन असेल तर ब्युरेट रिडिंग येत असताना पण तिथून एरर येऊ शकते. वेईंग ऑफ क्रुसिबल इन हॉट कंडिशन. आता जर क्रुसिबल, आता इथं प्रिसिपिटेशन टायट्रेशनसाठी हा क्रुसिबल यूज केला जातो की जे तुम्ही अजून वापरलं नाही. ग्रॅव्हिमेट्रिक टायट्रेशन आहे, ग्रॅव्हिमेट्रिक एस्टिमेशन ऑफ मेटल आयन आहे, म्हणजे निकेल आयर्न, हे तुम्हाला थर्ड इयरला आहे, फायनल इयरला आहे. मग तिथं क्रुसिबल आपण युज केला जातो जे रेसिड्यू येतो त्या रेसिड्यूचं वेट करण्यासाठी. त्याचं वेट घेत असताना आपण चेंजेस होऊ शकते. इम्प्रॉपर वॉशिंग ऑफ प्रिसिपिटेट. त्यानंतर एरर्स इन कॅल्क्युलेशन. ज्यावेळी आपण कॅल्क्युलेशन करतो रिझल्टचे त्यावेळी पण एरर येऊ शकते. जे प्रिसिपिटेट आपण वॉश करतो तिथं एरर येऊ शकते. दुसरी आहे बघा मेथॉडिक एरर. आता ह्या एररमध्ये नक्की काय बघा? द एरर इन्वॉल्व्ह व्हेन करेक्ट मेथड इज नॉट फॉलोड इन अनालिसिस. बघा आता मेथॉडिक एरर म्हणजे काय? जी
करेक्ट मेथड यूज केलं ना आपण दुसऱ्या मेथडने अनालिसिस करायला लागलो तर तिथं सुद्धा रीडिंग चेंज होऊ शकते चेंज होऊ शकते म्हणून त्याला आपण काय म्हणतो मेथडिक एरर. तिसरे आहे इन्स्ट्रुमेंटल किंवा रिएजंट एरर. बघा ज्या इन्स्ट्रुमेंटवरती आपण रीडिंग घेणार आहे आता जे मागाशी मी टायट्रेशनचा विचार करत होतो आपण डिस्कस केला परंतु आता ही इन्स्ट्रुमेंट आता इन्स्ट्रुमेंटवर जर सपोज तुम्ही फर्स्ट इयरला तुम्ही इन्स्ट्रुमेंट अजून यूज केलं नाही परंतु ह्या वर्षी सेकंड इयर पासून तुम्हाला कंडक्टोमेट्री एक्सपेरिमेंट आहे कलरोमेट्रीचे एक्सपेरिमेंट आहे. बघा तिथे कधी कधी काय होतं त्या इन्स्ट्रुमेंटचं स्टँडर्डायझेशन केलेलं नसते त्यामुळे ज्या विदाउट स्टँडर्डायझेशन केलेल्या इन्स्ट्रुमेंटवर जर आपण रीडिंग घेतलं तर ते रीडिंग वेगळंच येतं आणि ज्यावेळी इन्स्ट्रुमेंट स्टँडर्डाईज करतोय आपण स्टँडर्डाईज करून दुसरं रीडिंग घेतो ऍक्च्युअली मेथड काय आहे तर कुठलंही कोणतंही इन्स्ट्रुमेंट यूज करायच्या अगोदर त्याला आपण स्टँडर्डाईज करायला लागतं स्टँडर्डाईज करून रीडिंग घेतल्यानंतर ऍक्युरेट रीडिंग मिळतं आणि तिथं आपल्याला एरर येत नाही. मग आता विदाउट स्टँडर्डाईज यूज केले इन्स्ट्रुमेंट तर तिथं एरर येणार आहे लाईटचं जर फ्लक्च्युएशन झालं तर तिथं एरर येणार आहे म्हणजे रीडिंग आपलं चेंज होणार आहे. किंवा जे सोल्युशन प्रिपेअर करणार आहे ते सोल्युशन किंवा जो जे ऍक्च्युअली सोल्युशन आपण यूज करतो त्याला आपण रिएजंट म्हणतो ते रिएजंट जर एकदम स्टँडर्डचा नसेल म्हणजे त्या रिएजंटमध्ये इम्प्युरिटी असेल तर तिथं सुद्धा आपल्याला रीडिंग व्यवस्थित येत नाही. किंवा जे ऍपरेटस आपण यूज करणार आहे किंवा ग्लासवेअर जे यूज करणार आहे त्या केमिकल प्रिपेअर करण्यासाठी तिथं पण जर प्रॉब्लेम असेल सपोज स्टँडर्ड व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क असेल किंवा कॅलिब्रेटेड फ्लास्क असेल किंवा कॅलिब्रेटेड व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क असेल तिथं जर कॅलिब्रेशन चुकीचं असेल तर तिथं ते इन्स्ट्रुमेंटल किंवा रिएजंट एरर ऑकर होऊ शकते. आणि चौथे आहे बघा सिस्टमॅटिक एरर मधले ऍडिशनल अँड प्रोपोर्शनल एरर. When the absolute value of error is independent of amount of constituent, it is called as additive error. बघा आता जे एरर ऑकर होणार आहे ते जर आपण यूज करत असणाऱ्या कॉन्स्टिट्युएंट म्हणजे आता त्यात केमिकल असतील ग्लासवेअर असतील किंवा आपण जो पर्सन जो अनालायसिस करतोय तो अनालाइट असेल अनालायसिस करणारा पर्सन असेल तर याच्यावरती जर डिपेंड नसेल ती एरर तर त्याला ऍडिटिव्ह किंवा प्रोपोर्शनल एरर म्हणते. आता फॉर एक्झाम्पल कुठले आहे बघा लॉस इन वेट ऑफ क्रुसिबल इन विच प्रिसिपिटेट इज इग्नायटेड अन एक्झाम्पल ऑफ ऍडिटिव्ह एरर. आता लॉस इन वेट ऑफ क्रुसिबल इन विच प्रिसिपिटेट इज इग्नायटेड. बघा आता ज्यावेळी प्रिसिपिटेट आपण इग्नाइट करतोय इग्नाइट केल्यानंतर त्या क्रुसिबलचं वेट जे आहे ते थोडं कमी होते म्हणजे आता तिथे टेम्परेचरचा इफेक्ट होतोय असे जे एरर ऑकर होते त्या ऍडिशनल किंवा प्रोपोर्शनल एरर म्हणू आपण त्याला. त्यानंतर नेक्स्ट टाइप जो आहे तो रॅन्डम एरर म्हणजेच इनडिटर्मिनेट एरर. ह्या ज्या एरर आहेत त्या एरर आपण फाइंड आउट करू शकत नाही किंवा जरी फाइंड आउट केले तर ते आपण त्याचं मॅग्नेट्यूड जे आहे ते डिटरमाइन करू शकत नाही किंवा मिनिमाइज करू शकत नाही किंवा ह्या एरर जे आहेत ते हे एरर मध्ये जी मिस्टेक आहे ती मिस्टेक आपण सुधारू शकत नाही थोडक्यात इम्प्रूव्ह करू शकत. आता रॅन्डम एरर म्हणजे नक्की काय बघा द एरर हुज कॉज इज डिफिकल्ट म्हणजे जी एरर ऑकर होत्या ती एररचा ऑकर होण्याची जे कॉज आहे कारण आहे ते एकदम डिफिकल्ट आहे आणि डिफिकल्ट टू डिटरमाइन ते आपण डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला तो थोडं टास्क डिफिकल्ट आहे and cannot be avoided even with great care greatest care are called as random error. बघा ही कितीही आपण काळजी घेऊन जर अनालिसिस करायला लागलो तरी ही एरर मिनिमाइज करू शकत नाही म्हणून याला आपण रॅन्डम एरर म्हणतोय. द अनालिस्ट हॅज नो कंट्रोल ओव्हर दिस एरर. बघा अनालिस्ट जो आहे तो कोण जे कोण अनालिसिस करत तो अनालिसिस करणारा माणूस ते कंट्रोल करू शकत नाही. दे मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आता जी ही जी एरर ऑकर होईल ती एकतर पॉझिटिव्ह असू शकेल किंवा निगेटिव्ह पण असू शकेल. रॅन्डम एरर्स हॅव फॉलोइंग इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. आता नक्की ह्या रॅन्डम एररचे गुणधर्म काय आहेत बघा. स्मॉल एरर्स ऑकर मोअर फ्रिक्वेंटली दॅन द लार्ज एरर. बघा एकदम स्मॉल मिस्टेक होत्या परंतु ती रिपीट रिपीट होत्या. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एरर्स आर इक्वली लाईकली टू ऑकर. बघा एकाच वेळी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एरर पण ऑकर होऊ शकते किंवा कधी कधी पॉझिटिव्ह एरर ऑकर होऊ शकते कधी कधी निगेटिव्ह एरर पण ऑकर होऊ शकते. म्हणजे असं इथे पॉझिटिव्ह एरर आणि निगेटिव्ह एरर काय म्हटलंय बघा किंवा कधी आपण हे डिफरेंशिएट करायचं. आता जिथं झिरो आहे तिथं आपलं स्टँडर्ड रीडिंग असेल. स्टँडर्ड रीडिंग पासून जर कमी येत असेल तर निगेटिव्ह एरर जर मॅक्झिमम येत असेल तर पॉझिटिव्ह एरर.
नॅरो शार्प पीक इंडिकेट्स हायर प्रिसिजन. आणि ज्या झिरोच्या वरती एकदम नॅरो पीक आहे तो पीक जो आहे शार्प पीक आहे त्या पीकला आपण प्रिसिजन म्हणतो. आता प्रिसिजन काय टर्म आहे ते अॅक्युरेसी नंतर बघू आपण येणारचा नेक्स्ट स्लाइड मध्ये. ब्रॉड फ्लॅट पीक इंडिकेट्स लो प्रिसिजन. बघा आता त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे अॅक्युरेसी. द कॉन्करन्स किंवा अग्रीमेंट बिटवीन ऑब्झर्व व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू इज नोन एज अॅक्युरेसी. आता अॅक्युरेसी म्हणजे काय, जे ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे ट्रू व्हॅल्यू आणि ऑब्झर्व व्हॅल्यूचा जर जवळजवळ एकदम व्हॅल्यू असतील तर त्याला आपण अॅक्युरेसी म्हणू, किंवा एकदम अॅक्युरेट असतील म्हणून त्याला म्हणतो अग्रीमेंट बिटवीन ऑब्झर्व व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू इज नोन एज अॅक्युरेसी. मोर इज द अॅक्युरेसी, क्लोजर इज द ऑब्झर्वेशन विथ द ट्रू व्हॅल्यू. जेवढी अॅक्युरेसी मोर असेल, किंवा आता बघा एखादा आपण परीक्षेत तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल, क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना त्या क्वेश्चनचा आन्सर ज्यावेळी तुम्ही लिहिता त्यावेळी आन्सर लिहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बाबा पुस्तकात जर ह्या आन्सर ह्या पॉईंटवरती हे डिस्कशन आहे, हे डिस्कशन आपण जी कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट आपण इथं पेपरमध्ये अशी लिहिल्या, परंतु इथं लिहित असताना आपली अॅक्युरेट ॲज इट इज 100% नाही लिहिली, म्हणजेच 100% लिहिली तर एकदम अॅक्युरेट आहे, परंतु त्यातलं आपलं काही काही एक दोन सेंटेन्स मिस होतील किंवा एखादी कन्सेप्ट त्यातून लिहायचीच राहून जाती. हा जो डिफरन्स आहे म्हणजे ते काय आपण अॅक्युरेट लिहू शकलो नाही. तसंच इथे रिडिंग येत असताना सुद्धा ट्रू व्हॅल्यू आणि ऑब्झर्व व्हॅल्यू जर जवळजवळ येत असेल तर त्याला आपण अॅक्युरेसी म्हणतो. बघा आता अॅक्युरेसी मध्ये पुन्हा ऍब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर आहे. आता अॅक्युरेसी इज अ क्वालिटेटिव्ह टर्म, सो इन ऑर्डर टू एक्सप्रेस इट इज इन क्वांटिटेटिव्ह मॅनर. बघा आता ऍब्सोल्यूट एरर जे आहे, द डिफरन्स बिटवीन ऑब्झर्व व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू ऑफ अ क्वांटिटी इज कॉल्ड एज ऍब्सोल्यूट एरर. आता जो ट्रू व्हॅल्यू आणि ऑब्झर्व व्हॅल्यू मधला जो डिफरन्स आहे त्यालाच ऍब्सोल्यूट एरर म्हटले. आणि जे आपण एररची डेफिनेशन बघितली सुरुवातीला, ती एररची डेफिनेशन सुद्धा सेमच आहे ऍब्सोल्यूट एरर सारखीच. आता ही कॅल्क्युलेट कशी करायची बघा, ई इज इक्वल टू एक्स मायनस न्यू. एक्स काय ऑब्झर्व व्हॅल्यू आहे आणि न्यू काय ट्रू व्हॅल्यू आहे. ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू जे काही येईल रिडिंग दॅट इज द एरर. आता इथं आहे बघा, इथं कॅल्क्युलेट करून दाखवलं, ई इज इक्वल टू डी इज इक्वल टू 0.014 मायनस 0.013 इज इक्वल टू 0.001 दॅट इज द एरर 0.001. नेक्स्ट आहे रिलेटिव्ह एरर, द एक्सटेंट ऑफ एरर रिलेटिव्ह टू ट्रू व्हॅल्यू अँड आता रिलेटिव्ह एरर आहे जी ट्रू व्हॅल्यूच्या रिलेट ते किती दुसरे ऑब्झर्व व्हॅल्यू येते त्यानुसार आपण रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करतो. आता ही रिलेटिव्ह एरर बघा, ई रिलेटिव्ह इज इक्वल टू डी अपॉन न्यू इन टू 100. आता डी काय आहे, एक्स मायनस न्यू आहे. आपण ऍब्सोल्यूट एरर मध्ये बघितलं होता एक्स मायनस न्यू डिवायडेड बाय न्यू इन टू 100 हा फॉर्म्युला यूज करून रिलेटिव्ह एरर आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. त्यानंतर प्रिसिजन हा पॉइंट एकदम महत्वाचा आहे. आता हे तर पुन्हा प्रिसिजनची डेफिनेशन बघा, द अग्रीमेंट बिटवीन नंबर ऑफ ऑब्झर्व व्हॅल्यूज इज कॉल्ड एज प्रिसिजन. आणि अॅक्युरेसी मध्ये काय म्हटलं होतं, द अग्रीमेंट बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड ऑब्झर्व व्हॅल्यू इज नोन एज अॅक्युरेसी. इथं काय म्हणतोय प्रिसिजन मध्ये, अग्रीमेंट बिटवीन नंबर ऑफ ऑब्झर्व व्हॅल्यू, जी सपोज आपण तीन टायट्रेशन केली, तीन रिडिंग घेतली एकाच टायट्रेशनची, आणि तिन्हीच्या तिन्ही ऑब्झर्व व्हॅल्यू जे आहेत त्याचं जर एकदम क्लोज व्हॅल्यू येत असतील त्या क्लोज व्हॅल्यू ला आपण प्रिसिजन. बघा आता प्रिसिजन मध्ये जे रिपीट रिपीट रिडिंग घेतले आणि ते जर रिपीट घेतलेली रिडिंग एकदम क्लोज व्हॅल्यू येत असतील तर ते आपण त्याला मोर प्रिसाइज म्हणू, म्हणजे जी जवळजवळ व्हॅल्यू आहेत ऑब्झर्व. आता सपोज 10 रिडिंग आहेत, जर 10 ऐवजी 9.9 पुन्हा दुसरं 10 आले आणि तिसरं 9.9 असेल तर हे मोर प्रिसाइज आहे म्हणू, परंतु ते जर 9.7 10 आणि 10.2 असेल तर दॅट इज नॉट प्रिसाइज व्हॅल्यू. बघा आता इथं जी डायग्राम आहे डायग्राम मधून दाखवले नक्की प्रिसाइज कशाला म्हणायचं आणि अॅक्युरेट कशाला म्हणायचं. हा जो सेंटर आहे ह्या सेंटरला आपण गन काय करतो टार्गेट करतो. आता गन टार्गेट केल्यानंतर आपलं जी बुलेट आहे ती बुलेट ह्या सेंटर जो इनर सर्कल आहे या सर्कलमध्ये ऍड व्हायला पाहिजे किंवा आपलं शूट व्हायला पाहिजे, परंतु जी बुलेट आहे ती आपली एका साईडला गेली आहे. त्यानंतर दुसरी सेकंड सर्कल आहे, तिसरी तर एकदम बाहेर, म्हणजे ही प्रिसाइज पण नाही आणि अॅक्युरेट पण नाही. आता अॅक्युरेट कधी येईल, हा जर सेंटर आहे सेंटरमध्ये जर
ऍड झाले तरच ते ऍक्युरेट असेल आणि हे चारचे चारी शॉट जे आहे ते एकत्र असतील तर त्याला आपण प्रिसाइज म्हणू. आता सेकंड मध्ये बघा हे चारी जवळजवळ आहेत म्हणजेच मी काय म्हणतो ज्या जवळजवळ व्हॅल्यू येते त्याला आपण प्रिसिजन म्हणू परंतु इथं ऍक्युरेट नाही. त्यानंतर चौथं दिले आता ह्या सेकंड सर्कलमध्ये सेम मारलेत म्हणजे ह्या ऍक्युरेट आहेत परंतु लांब लांब आहेत म्हणजे जवळजवळ व्हॅल्यू नाहीत म्हणून त्याला प्रिसिजन म्हणू शकत नाही म्हणजे ऍक्युरेट बट नॉट प्रिसाइज. आणि लास्ट आहे बघा ह्या सर्कलमध्ये चारीचे चारी पॉईंट आहेत आणि चारीचे चारी पॉईंट शूट इथं झाले आणि चारीचे चारी जवळजवळ म्हणून ह्या ऍक्युरेट आहे ॲज वेल ॲज प्रिसाइज आहे. म्हणजेच बघा ट्रू व्हॅल्यूच्या जवळची जर व्हॅल्यू असेल एकदम जवळ असेल तर ते त्याला आपण ऍक्युरेसी म्हणतोय आणि ट्रू व्हॅल्यूच्या किंवा ज्या ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहेत आणि त्या ऑब्झर्व्ड व्हॅल्यू जवळजवळच आहेत सगळ्याच्या सगळ्या मग ती ट्रू व्हॅल्यू कोणतीही असो किंवा ट्रू व्हॅल्यूच्या जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू जे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहेत त्याला आपण प्रिसिजन म्हणतोय. बघा आता ही जी एरर ऑकर होत्या ती एरर आपण कशी फाइंड आउट करायची ती एरर फाइंड आउट करायसाठी त्याच्यावरती कशी ट्रीटमेंट घेतोय आपण किंवा त्यासाठी चार पाच रूल आहेत ते रूल कोणतेही आपण ज्यावेळी रीडिंग घेऊ रीडिंग घेतल्यानंतर त्याचा मीन काढता येतो आपल्याला आणि मीन काढून मोर ऍक्युरेट व्हॅल्यूच्या जवळ जाता येतं. त्यानंतर मेडियन आहे मेडियन म्हणजे आता जर नंबर ऑफ व्हॅल्यू असतील त्या नंबर ऑफ व्हॅल्यू मधलं जी सेंटरची व्हॅल्यू असेल त्याला आपण त्याच्यावरून मेडियन कॅल्क्युलेट करता येतो. त्यानंतर ऍव्हरेज डेव्हिएशन कॅल्क्युलेट करता येतं म्हणजे ऍव्हरेज काढायचं जे रीडिंग येतील त्या रीडिंग लिहून घेऊन त्यासाठी फॉर्म्युला आहे बघा डी बार इज इक्वल टू एक्स वन मायनस एक्स बार. त्यानंतर रिलेटिव्ह ऍव्हरेज डेव्हिएशन किंवा त्याला रिलेटिव्ह मीन डेव्हिएशन म्हणतो रिलेटिव्ह मीन डेव्हिएशन इज इक्वल टू मायनस डी किंवा बार डी अपॉन बार एक्स हा फॉर्म्युला युज करून आपण रिलेटिव्ह डेव्हिएशन काढू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं स्टँडर्ड डेव्हिएशन हा स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं की जी सिग्माने दाखवले. आता स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे नक्की काय जो आपण रीडिंग घेतोय त्या रीडिंग मध्ये नक्की किती डिफरन्स आहे ट्रू व्हॅल्यू पासून हे स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला त्याचं पर्सेंटेज काढता येतं एररचं आणि मॅक्झिमम अनालिसिस मध्ये हे कॅल्क्युलेट केलं जातं. त्यानंतर रिलेटिव्ह स्टँडर्ड डेव्हिएशन आहे बघा स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्माने युज केलं कॅल्क्युलेट केलं जातं की ज्याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट बघा रिलेटिव्ह स्टँडर्ड डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे अंडर रूट एक्स वन किंवा एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस असे नंबर ऑफ रीडिंग जे असतील त्यानुसार असते डिवायडेड बाय एन मायनस वन. एन मीन्स नंबर ऑफ रीडिंग किंवा नंबर ऑफ व्हॅल्यूज मायनस वन. आता हा रिलेटिव्ह स्टँडर्ड डेव्हिएशन आहे जे सिग्मा डिवायडेड बाय बार एक्स. बार एक्स हा मीन साठी युज केला जातो मीन कॅल्क्युलेट करून. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे एक महत्वाचा सिग्निफिकंट फिगर्स. आता हे सिग्निफिकंट फिगर्स ठरवायचे कसे म्हणजेच आपण कधी कधी पॉइंट मध्ये तीन चार रीडिंग जर येत असतील सपोज 1.003 असेल किंवा 1.321 असेल तर त्याचं राउंडिंग कसं करतो आपण मग त्यातले नक्की कोणती व्हॅल्यू सिग्निफिकंट आहे किंवा इम्पॉर्टंट आहे की जे आपण अनालिसिससाठी किंवा कॅल्क्युलेशनसाठी यूज करू किंवा कोणती व्हॅल्यू आपण घेतल्यानंतर आपलं कॅल्क्युलेशन चुकणार नाही बरोबर येणार आहे. बघा सिग्निफिकंट फिगर्स कंटेन ओनली वन डिजिट अँड इन्व्हॉल्विंग अनसर्टेनिटी. बघा सिग्निफिकंट मध्ये सिग्निफिकंट फिगर मध्ये जर कमीत कमी म्हणजे मिनिमम डिजिट असेल किंवा मिनिमम व्हॅल्यू असेल तर तिथं अनसर्टेनिटी म्हणजे ती रीडिंग चुकण्याची शक्यता एकदम कमी आहे म्हणजे मोर ऍक्युरेट असेल. ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर कन्सिडर्ड सिग्निफिकंट. बघा व्हॅल्यू कोणतीही असेल आणि तिथं जर त्या व्हॅल्यूमध्ये जर झिरो नसेल म्हणजेच 1.351 असेल आता ह्या 1.351 मध्ये झिरो नाही म्हणजेच हे सगळ्याच्या सगळी व्हॅल्यू जी आहेत ती सिग्निफिकंट आहे. त्यानंतर बघा झिरो अपिअरिंग बिटवीन एनी टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. बरं सपोज आता 1.302 असेल तर ह्या दोन डिजिट मधलं 3 आणि 2 मधला जो झिरो आहे तो झिरो सिग्निफिकंट असेल. फॉर एक्झाम्पल इन द नंबर 1.0003 ऑल द 3 झिरो आर सिग्निफिकंट. बघा आता 1.0003 या तीन शून्य जे आहेत त्या तीन शून्य
इम्पॉर्टंट आहेत, कारण हे जे दोन डिजिट आहेत वन आणि तीन, या तीनच्या वन आणि तीनच्या मध्ये येणारे तीन झिरो आहेत, हे तीन झिरोच्या तिन्हीच्या तिन्ही सिग्निफिकंट आहेत. म्हणजेच आता इथं जर सिग्निफिकंट नंबर आपल्याला बघायचा असेल तर 1.0003 चा किती असेल, 5, कारण इथं 5 डिजिट आहे की जे दोन डिजिटच्या मध्ये तीन आहेत पण तीन झिरो आहेत, ते तीनच्या तिन्ही झिरो इम्पॉर्टंट आहेत किंवा सिग्निफिकंट आहेत. त्यानंतर बघा लिडिंग झिरोज, झिरोज ऑन लेफ्ट हँड साइड आर नॉट सिग्निफिकंट. झिरो जर लेफ्ट हँड साइडला असेल तर तो सिग्निफिकंट नसणार आहे. म्हणजेच आता इथे एक्झाम्पल आहे बघा 0.0024, यातले 24 हे फक्त दोनच डिजिट सिग्निफिकंट आहेत, म्हणून याची सिग्निफिकंट फिगर जर आपण कॅल्क्युलेट करायला बघितली तर 2 आणि 4. बघा एक्झामच्या दृष्टीने हा सिग्निफिकंट फिगर पॉईंट महत्वाचा आहे, तुम्हाला सिग्निफिकंट फिगर कॅल्क्युलेट करायला पण विचारले जाईल किंवा सिग्निफिकंट फिगर वरती कन्सेप्ट एखादी टर्म ही विचारली जाईल. त्यानंतर ट्रेलिंग झिरोज म्हणजे झिरोज ऑन द राईट हँड साइड आर सिग्निफिकंट. जर झिरो जर राईट हँड साइडला असेल तर तो सिग्निफिकंट असेल. फॉर एक्झाम्पल 1.300. बघा आता बोथ झिरोज आर सिग्निफिकंट अँड सो द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 4. आता इथं जे सिग्निफिकंट 4 नंबर जर आपली फिगर कॅल्क्युलेट करायचे असेल तर सिग्निफिकंट फिगरचे कॅल्क्युलेशन असेल ते 4 असेल 1.300 ची. बघा त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे ट्रेलिंग झिरोज मे ऑर मे नॉट बी सिग्निफिकंट इफ द नंबर डज नॉट कंटेन डेसिमल पॉइंट इन सच केस इज अ समटाइम्स प्लेस्ड ओवर लास्ट सिग्निफिकंट डिजिट. त्यानंतर शेवटचा बघा राउंडिंग ऑफ. आता राउंडिंग ऑफ कसं करायचं, व्हाइल राउंडिंग ऑफ द डेसिमल्स इफ द डिजिट्स टू बी राउंडेड ऑफ इज 5 ऑर मोर. बघा जर एखाद्या रीडिंगमध्ये सपोज 1.354 जर असेल तर त्याचं राउंडिंग करायचं असेल तर आपण जनरली कसं करतो 1.35, कारण 4 जे आहे ती 5 पेक्षा जर कमी व्हॅल्यू असेल तर तो आपण लेसर डिजिट घेतो आणि 5 वरची जर व्हॅल्यू असेल तर तो हायर डिजिट घेतो राउंडिंग करत असताना. आता इथं बघा एक्झाम्पल सांगितले त्यांनी 1.346. आता 1.346 मध्ये जर आपल्याला राउंडिंग करायचं असेल, बघा इथं दोन प्रकारे राउंडिंग होऊ शकतं. एक 6 जर व्हॅल्यू आपण राउंडिंग करायचं म्हटलं तर इथं 4 तिथं काय करू शकतो 1.35 करू शकतो. 6 जर आपण कन्सिडर केलं राउंडिंग करायचं असेल तर 1.35 म्हणजे 46 नंतर येणारा व्हॅल्यू जे आहे 50, त्या 50 मधला 5 आपण इथं कन्सिडर करतो मग. आणि त्याच्या ऐवजी जर 1.342 असेल तर याचं राउंडिंग करत असताना 1.34 करतो, कारण दोन काय करते 2 is less than 5, म्हणून इथं व्हॅल्यू कोणती पण असू दे 1.342 असू देत किंवा 1.345 असू देत, राउंडिंग काय असेल सॉरी 1.346 असू देत, राउंडिंग काय होईल 1.35 होईल. बघा आता ही सिग्निफिकंट फिगर कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्झाम्पल आहे. त्यानंतर जो डेटा मिळतोय आपल्याला, जो डेटा मिळेल त्यातले जे डेटा इम्पॉर्टंट नसेल ते रिजेक्ट करता येतो, ते रिजेक्शन ऑफ डेटा मध्ये ऍड केले. त्यानंतर क्यू टेस्ट करून आपण ते एरर जे आहे ते एरर मिनिमाइज करू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो क्यू टेस्टनं. त्यानंतर एक 4D आणि 5D रूल आहे, त्या 4D आणि 5D रूल नुसार सुद्धा आपण ही एरर मिनिमाइज करू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो जे डिफरन्स येतील ते केमिकल अनालिसिस मधले. आय होप दिस एरर सब युनिट इज अंडरस्टँड यू. इफ देअर इज एनी क्वेरी ऑर प्रॉब्लेम रिगार्डिंग द कन्सेप्ट ऑफ कन्सेप्ट इन्व्हॉल्विंग इन एरर अँड इव्हॅल्युएशन प्लीज आस्क मी एनी टाइम. सो ओके वी विल स्टॉप हिअर.